हा देखील एक महत्वाचा विषय आहे. तुम्हाला माझ्याकडे दोन प्रूफ आहेत. आता तसं बघायला गेलं माझ्याकडे मोठा कॉम्ब आहे, तुम्ही आता फोडणार नाही त्यांच्यावर. यावेळी योग्य वेळी त्यावेळी मी फोडणार आहे. आता हे नगरच्या एस पीने त्यांच्या विरोधात नाशिकच्या आय जी म्हणजे त्या रेंजच्या आय जी यांच्याकडे कंप्लेंट काय दिलेली आहे, एवढं गांभीर्य आहे तुम्हाला तो घटनेचं. नगरचे एस पी विजय जाधव होते, त्यांनी काही एक ठिकाणी रेड मारली होती आणि त्या रेड मारलेल्या आरोपींना त्यांनी कस्टडीमध्ये लॉकअपमध्ये टाकलं होतं. आणि एसपीनी लॉकअपमध्ये टाकलं असताना एसपी दुसरी रेड मारला गेलेला असताना त्या ठिकाणी त्या स्वतः गेल्या आणि लॉकअपमधून आरोपींना सोडून दिलं त्यांनी. अशा प्रकारचा गंभीर आरोप केलेला आणि आयजींना दिलेला आहे. ही गुप्त त्यांची प्रत आहे, अहवाल आहे, ती प्रत माझ्याकडे आहे. एवढा मोठा गंभीर गुन्हा त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर एक अधिकारी गजाभार म्हणून आहेत, फटाकड्याच्या स्टॉलचं लायसन्स देतो, या लायसन्ससाठी पैसे मागितले होते. तर ह्या संदर्भात चौकशीचे प्रमुख त्यांना नेमलं होतं. यामध्ये सुद्धा अहवाल सगळा खोटा त्यांनी हे केलेला आणि या अधिकाऱ्याला वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न वाचवले. असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या लेडीकडून घडत आहेत. आपले मंत्री महान मंत्री आपले कोल्हापूर जिल्ह्याचे, ज्यांनी टोल गेला म्हणून त्या ठिकाणी पत्र आणून दिलं आणि टोल चालू ठेवला, हे आज म्हणतात की आम्ही यांचं निलंबन मागे घेतो. यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा आपण? त्यामुळं जर त्यांनी निलंबन मागे घेतलं नाही मंत्र्यांनी आता शब्द दिल्याप्रमाणे आणि जर काही कुठली परिस्थिती उद्भवली तर त्याला देखील हे दोन मंत्री कारणीभूत असतील. अशा प्रकारे जनतेची दिशाभूल यांनी करू नये. आज गृह खात्याची अक्षरशः आपण म्हणतो लखतरे वेशला टांगली गेलेली अशातला प्रकार झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातले राज्यमंत्री असून देखील मी माझ्या जबाबदारीने आरोप करतो, राज्यमंत्री हे निष्क्रिय झालेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खून, दरोडे, चेन स्नॅचिंग, अनेक प्रकारचे गुन्हे चालू आहेत. मटका दोन नंबरचे धंदे चालू आहेत, मटका चालू आहे, जुगार चालू आहे आणि यांचे हप्ते चालू आहेत. या व्यतिरिक्त या ठिकाणी काही चाललेले आहे, गुन्हेगारांना प्रोटेक्शन देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ज्याची काही चूक नाही त्याला फासावर लटकवायचं या ठिकाणी चाललेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाकडूनच हे सगळं चाललेलं आहे की त्यांना आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि अशा प्रकारचं जे काही त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे नोंद करायचे, काही करायचं. चार दिवसापूर्वी माझ्या कार्यकर्त्यावर देखील खंडणीचा गुन्हा नोंद केला 500 रुपयेसाठी, हे कितपत योग्य आहे? तर हे सगळं आता टोटली राजकीय चाललेलं आहे. अशा अधिकाऱ्यांना देखील बंधन असलं पाहिजे. हे जे काही मंत्री आहेत, हे मंत्री निष्क्रिय आहेत तिथले. या सगळ्या गोष्टीची मीडियाने देखील नोंद घेणं गरजेचं आहे. आम्ही आज मीडियावरती जो काही आरोप केलेला आहे त्या संदर्भात आम्ही आमच्या प्रत्येकानंच शिवसेनेनं आमच्या काळा फीत लावून या ठिकाणी निषेध करत आहे. 500 रुपये घेऊन वाटेल ते बातम्या छापतात असं म्हणणाऱ्या पोलीस उपाधीक्षकांचा मी या ठिकाणी निषेध करतो. आज शिवसेनेतर्फे या ठिकाणी काळे आमच्या दंडाला काळ्या फिती बांधून आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. खरं म्हणजे कोल्हापूरची पत्रकारिता किती स्वाभिमानी आहे याचा अभ्यास करून त्यांनी बोलणं उचित होतं. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आमदार पदापर्यंत पोहोचण्याचं कारण देखील पत्रकारच आहे, हे त्यांना माहिती नाही. आणि खरं म्हणजे अशा उद्दाम अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे. टोलच्या जाळपोळीच्या वेळी संपूर्ण दिवसाची जबाबदारी किंवा इन्चार्ज अप्पर पोलीस अधीक्षक होत्या, पण कुठल्याही स्पॉटला जाऊन त्यांनी व्हिजिट दिली नाही आणि आपल्या कर्तव्यात कसूरता दाखवली म्हणून DYSP विठ्ठल पवार आणि PI केडगे यांची या ठिकाणी निलंबनावर कारवाई केली याचा देखील मी निषेध करतो. आणि मागणी आपल्यामार्फत अशी करतो की खरं म्हणजे ज्यांनी जबाबदारी असून कुठल्याही स्पॉटला व्हिजिट न देता अशा प्रकारचे लाठीचार्जचे आदेश दिले या अधिकाऱ्यांचं निलंबन करणं गरजेचं आहे, ही मी आज आपल्यामार्फत मागणी करतो. त्याचबरोबर आज माननीय दोन्ही मंत्री महोदयांनी ही कारवाई मागं घेऊ असं म्हटलेलं आहे, पण त्यांच्यावर आज कितपत विश्वास ठेवायला पाहिजे हे देखील एक प्रश्नचिन्ह आहे. कारण टोलच्या बाबतीत त्यांनी आपल्याला आपली फसवणूक केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी देखील आपला शब्द पाळावा. आणि करवीर नगरी स्वाभिमानी आहे, या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही अधिकाऱ्याकडून चालणार नाहीत हे आज ठामपणे पत्रकार बंधूंनी देखील मेळावा घेऊन त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे. याबद्दल पत्रकार बंधूंचं देखील मी अभिनंदन करतो.